10 दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जातोय. पुण्याचा प्रसिद्ध असणारा दगडूशेठ हलवाई गणपती याच रथामध्ये विराजमान होऊन जो आहे तो याची विसर्जन मिरवणूक निघाल. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश सूर्यवंशी सर आहेत. सर, कशा पद्धतीने यंदाचं नियोजन असतं? अतिशय आनंदात उत्साहात गणपती बाप्पांचे 10 दिवस हा उत्सव चाललेला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिवर्षीपेक्षा जवळजवळ 30% अधिक भाविक या उत्सवामध्ये सहभागी झाले, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आज बाप्पांच्या सांगतेचा सोहळा आहे, विसर्जनाचा सोहळा आहे. याची संपूर्ण तयारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने ही करण्यात आलेली आहे. या उमांगमल रथ या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. भगवान शंकर देवी गंगेला गणपती बाप्पाचं गुह्य असं मनोरथ सांगताय, स्तोत्र सांगताय आणि या रथातनं बाप्पा बरोबर दुपारी 4 वाजता विराजमान होतील आणि दगडूशेठच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होईल आणि साधारण 8 वाजता पंचाळेश्वर घाटावर बाप्पांचं विसर्जन करण्याचा आमचा मानस आहे. लोकभावनेचा सर्वोच्च विचार या ठिकाणी केलेला आहे. प्रशासनाचा ताण कमी व्हावा आणि विसर्जन मिरवणुकीवर विलंब कमी व्हावा यासाठी उचललेलं एक सकारात्मक पाऊल आहे आणि भाविकांनी देखील, मंडळांनी देखील, पोलीस प्रशासन देखील याला आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यंदाची थीम काय बाप्पाच्या रथाची? कुठल्या रथामध्ये विराजमान होते, कशा पद्धतीने विसर्जन? हा रथ हे भगवान शंकर देवी गंगेला गणपती बाप्पांचं महात्म्य सांगतायत. मुद्गल पुराणातल्या 8व्या अध्यायामध्ये गणेश हृदय स्तोत्र भगवान शंकरांनी देवी गंगेला सांगितले, त्याच्या अनुषंगाने या रथाचं स्वरूप साकारण्यात आलेले. 21 नंदी आहेत, त्रिशूळ आहे, डमरू आहे आणि गणपती बाप्पाचं महात्म्य हे भगवान शंकर देवी गंगेला सांगतायत आणि त्याला गणेश हृदय स्तोत्र असं नाव त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या दृष्टिकोनातनं या रथाची योजना केलेली आहे. उमांग मलज रथ, पार्वती माता म्हणजे उमा आणि तिच्या मळापासून बनलेला तो बाप्पांचा जो अवतार आहे त्याचं नाव या रथाला देण्यात आलेलं आहे. आणि ही जी झुमरं 18 लावलेली आहेत ही थोडे हलके फिरणार आहेत, त्यामुळे अतिशय एक आकर्षक असं या रथाचं स्वरूप असणार आहे. आणि देवी गंगाजी वर लावलेली आहे, त्या देवी गंगेच्या पासनं एक जेणेकरून लोकांना भास होईल की पाणी येत आहे, गंगा वाहतीये, अशा पद्धतीची रचना या रथाची केलेली आहे. अतिशय नयनरम्य अशी रोषणाई या रथाला करण्यात आलेली. मी असं सांगताय की 4 वाजता गणपती बाप्पाची जी आहे ती विसर्जन मिरवणूक सुरू होईल, परंतु 8 वाजता विसर्जन एवढं शक्य आहे का? कारण ज्या पद्धतीनं गणपतीच्या विसर्जन मंडळाच्या लाईन असतात त्यामध्ये कसं? आमचा 132 वर्षाचा हा अनुभव आहे की एकदा बाप्पांचं लक्ष्मी रस्त्याला मार्गस्थ झाले की अलकाडॉकी चौकात यायला फक्त 3 तास लागतात आणि अलकाडॉकी चौकातनं पांचाळेश्वर घाटाला लकडी पुलावर आपण वळलो की अर्ध्या असत विसर्जन होतो. हा आमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, कारण कुठेही गॅप पडत नाही आणि पोलीस प्रशासनाचं तेवढं सहकार्य मिळतं आहे. सगळ्या मंडळांशी संवाद झालेला आहे, मंडळांनी देखील या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी हा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, धर्मशास्त्र पाळण्याची आवश्यकता आहे. आणि पुणेकर जो 10 दिवस आनंद घेतात, सगळे भक्त आनंद घेतात, त्यांचा आनंद हा विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण अंतर्मुख होऊन काही गोष्टी ज्या अडचणीच्या ठरतायत लोकांना, आरोग्याच्या दृष्टीने असतील, विलंबाच्या असतील, त्या आपण टाळल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून ह्या दगडूशेठनी उचललेलं हे अतिशय सकारात्मक पाऊल आहे. खूप खूप धन्यवाद करे होते महेश्वरवंशी सर, ज्यांनी सांगितलं वेळेत विसर्जन झालं पाहिजे. जो वेळ आहे, जो जास्त वेळ लागतो गणपती विसर्जनासाठी, तो टाळला पाहिजे असं महेश सूर्यवंशी सांगतायत. बरोबर 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघतील. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.